टीव्हीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरातील सदर येथील उड्डाण पुलाच्या सुरक्षा भिंतीला धडकून खाली पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू. हॉटेल ढाब्यावर दारू पिणाऱ्यांवर यापुढे होणार कारवाई, तसे आढळल्यास हॉटेल ढाब्याचा परवानाही होणार रद्द. आणि गुरुकुंज मोझरी इथे पार पडला तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव, मौन धारण करून राष्ट्रसंताला देण्यात आली श्रद्धांजली. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर शहरातील सदर उड्डाण पुलावर पुन्हा एकदा दुचाकी स्वाराचा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या पुलावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची नुकतीच ही दुसरी घटना असून सुरक्षा भिंतीला धडकून दुचाकी स्वार थेट खाली पडला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लेंडी तालाब बांगलादेश येथील रहिवासी राहुल मधुकर उमरेडकर हा सोमवारी सायंकाळी काटोल रोडवरून RBI चौकाकडे दुचाकीवरून जात होता. सदर उड्डाण पुलाच्या छावणी वाई पॉइंट जवळ पोहोचताच त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट सुरक्षा भिंतीला धडकली. धडकेनंतर राहुलने दुचाकीवरून उडी मारली आणि तो थेट खाली पडला. योगायोगाने त्यावेळी खाली कोणत्याही वाहनाची हालचाल नव्हती, अन्यथा तोही अपघाताचा बळी ठरू शकला असता. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सदरचे SHO विनोद चौधरी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर राहुलला रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. महिनाभरातील हा दुसरा अपघात आहे. 16 सप्टेंबर रोजी काटोलचे रहिवासी जीवन जुमनाके हे काटोल रोडवरून RBI कडे जात होते. त्याचप्रमाणे तोही अपघाताचा बळी ठरला होता. उड्डाण पुलावरून त्याचा पडून मृत्यू झाला. यापूर्वीही असे अपघात झाले आहेत. सदर उड्डाण पूल अपघातांमुळे धोकादायक ठरत असून भविष्यात असे अपघात होणार नाहीत याचा विचार करण्याची गरज आहे. नागपूर झोन 3 DCP लोहित मतानी यांनी सांगितले की ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये हॉटेल किंवा ढाबा मालकाकडून ग्राहकांना दारू दिली जात असेल तर तो कायदेशीर गुन्हा आहे. हॉटेल रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर ग्राहक दारू पिताना दिसल्यास हॉटेल ढाबा मालकावर कारवाई केली जाईल, ज्याने त्यांचा परवाना रद्द केला जाईल. त्यामुळे याबाबत पोलिसांना माहिती देण्याची विनंती DCP मतानी यांनी नागरिकांना केली. नमस्ते, मैं लोहित मतानी, DCP झोन 3 नागपूर सिटी. मैं ये बताना चाहता हूँ कि अगर कोई भी होटल में, ढाबे में या फिर ठेले के ऊपर अगर कोई भी कस्टमर या तो खुद से शराब लाकर पीते हैं या फिर होटल ढाबे का ओनर उनको शराब पिलाता है, तो ये महाराष्ट्र प्रोहिबिशन एक्ट के अंदर गुनाह है. ये अलाउड नहीं है. केवल लाइसेंस ओनर बार वाले ही शराब पिला सकते हैं या फिर शराब खरीद कर कस्टमर अपने घर पर शराब पी सकता है. तो अगर कोई भी कस्टमर अगर किसी होटल में, ढाबे में या फिर ठेले पर शराब पीता है तो कस्टमर पर तो गुनाह दाखिल होगा ही होगा, लेकिन जो उनको पहुंचा रहा है, जो उस जगह के मालिक हैं, उन पर भी गुनाह दाखिल होगा और उसके बाद उनका लाइसेंस कैंसिलेशन की भी कार्रवाई की जा सकती है और उनको अपनी ढाबा या होटल बंद करने के आदेश भी दिए जा सकते हैं. इसलिए मैं अनुरोध करूँगा कि कोई भी होटल वाले, रेस्टोरेंट वाले या ठेले वाले अपने जगह पर किसी को शराब पीने ना दे और शराब पहुंचाए भी नहीं. संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुकुंज मोझरी इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान हजारो गुरुभक्तांनी मौन धारण करून तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. 11 ऑक्टोबर 1968 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैकुंठवासी झाले होते. मात्र यावर्षी 19 ऑक्टोबर पासून गुरुकुंज मोझरी इथे पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक गुरुभक्तांसह अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर सुद्धा उपस्थित होत्या. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या मार्फत महाराजांची मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील झाला. खरं मागच्या 2 वर्षांमध्ये अजिबातच आम्ही काही करू नाही शकलो, पण आज या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, सोशल डिस्टन्सिंग असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असो, सॅनिटायझेशन असो, या सगळ्या गोष्टींचं पालन केलं आणि मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम
आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढे मंडळी येतील, पण भरपूर सारे भाविक या ठिकाणी आले आणि शांततेत महाराजांच्या ह्या मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम अतिशय शांतपणे पार पडला. महाराजांनी सर्वधर्म संभाव या ठिकाणी जो शिकवलेला आहे, बंधुभाव जो शिकवलेला आहे, त्याचा प्रचार प्रसार या ठिकाणी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या मार्फत सातत्याने होतो. आणि मौन श्रद्धांजली हे एक भेटायचं किंवा कृतज्ञता व्यक्त करायचं हे एक स्थान असतं, तो एक वेळ असतो, आणि त्या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी इथं शांतीपूर्ण झाल्या. लोकांच्या श्रद्धेला रिवार नाही अशी परिस्थिती आहे. आजही आम्ही वेळोवेळी त्यांना भक्तमंडळींना सूचना केल्या आहेत की आपण गुरुकुंजामध्ये न येता आपापल्या गावीच आपली पुण्यतिथी साजरी करा. आणि 53 पुण्यतिथीनिमित्ताने आपल्या गावातून किंवा आपल्या परिसरातून 53 बॉटल रक्त आपल्या परिसरातून किंवा आपल्या गावातून आपण संचय करा त्याचा, अशी सूचनासुद्धा करूनही मंडळी यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात आली. ह्या सूचनेला पालन केलं. मागच्या वर्षीला त्या मानानं कोरोनाचं पालन शासकीय नियमानुसार आम्ही संस्थेने केलेलं होतं. यावर्षीला पण ते अजूनही आम्हाला यश त्यामध्ये फार आलं, तर फार मंडळी आली. जसं दरवर्षीला जवळपास 5 ते 6 लाख लोक मंडळी या ठिकाणी येतात. लोकांनी त्याचाही विचार केला की कोरोनामुळे आपण जाणं बरं नाही. आप गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी पुष्कळ थांबल्या गेली आणि गावोगावी त्यांना प्रतिसाद आम्हाला पत्र आली किंवा फोन आलेत किंवा मेसेज आले की आमच्या गावाला आम्ही पुण्यतिथी साजरी करतो, आम्ही गुरुकुंजामध्ये आज यावर्षी वेळेलाही न येता इतर वेळेला वेळोवेळी आमच्या सोयीनेप्रमाणे आपण येऊ. प्रासंत तुकडोजी महाराजांनीचा विचार प्रसार व्हावा हाच श्रद्धांजलीचा एकमेव हेतू आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी वर्ग 2 शिकले असतानाही जवळपास 78 प्रकारची पुस्तकं लिहिली. एक चमत्कारित महात्मा, एक परिवर्तनवादी महात्मा, आणि अशा पद्धतीचं त्यांनी पुण्यतिथी साजरी करण्याच्या दृष्टीनं कुठेही सूचना केल्या नव्हत्या. पण त्यांच्या साहित्याचा आणि देशामध्ये राष्ट्रामध्ये त्यांच्या विचाराचा प्रचार व्हावा, राष्ट्रीय नवनिर्मितीसाठी आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी, राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी आपलं साहित्य संपन्न लिहिलं, आणि ते साहित्य त्यांचा प्रसार व्हावा आणि लोकांमध्ये त्याची जागृती व्हावी ही कल्पना त्यांची पुण्यतिथीची होती. अनैतिक संबंधातून एका तरुणाची रविवारी उशिरा रात्री हत्या करण्यात आली. ही घटना वल्ली येथील WCL कॉलनीची असून घटनेमुळे संपूर्ण कॉलनीत खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे हत्या केल्यानंतर आरोपींनी खापरखेडा पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. खापरखेडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील मृत मोहम्मद अयाज उर्फ छुट्टन इस्रायल सिद्दीकी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी मेहबूब अली उर्फ टिन्नू सलीम सिद्दीकी आणि इरफान नियामुल हसन खान आणि मृत तिघेही वल्ली येथील रहिवासी असून एकमेकांचे चांगले मित्रही होते. काही दिवसांपासून मृत अयाजची वाईट नजर आरोपी मेहबूब अलीच्या घरातील महिलांवर होती, ज्या कारणावरून त्यांच्यात वाद होत होते. रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास दोन्ही आरोपींनी अयाजला एका निर्जन स्थळी बोलावून चाकूने भोसकून त्याला ठार मारले. त्याचा खून केल्यानंतर मृतदेह कब्रिस्तानमधील कन्हान नदीच्या काठावरील झुडपात फेकून दिल्यानंतर त्यांनी स्वतः रात्री उशिरा खापरखेडा पोलीस ठाणे गाठून अयाजची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. हे ऐकून पोलीस ठाण्यात उपस्थित पोलीस कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. मात्र प्रकरण गांभीर्याने घेत ते तात्काळ मृतदेह शोधण्यासाठी बाहेर पडले. बराच वेळ शोध घेऊनही पोलिसांना मृतदेह सापडला नाही. यानंतर पोलिसांनी आरोपींना सोबत घेऊन अयाजचा मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला. NCBचे समीर वानखेडे प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण चर्चा करणार असून वानखेडेंविरोधात तशी तक्रार आलीच व पुरावे मिळाले तर कारवाई नक्की होणार असे बयान महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं. क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सोडवण्यासाठी 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. या संदर्भात मीडियाने गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे बयान दिलं. त्यांनी जे अफिडेविट केलेलं आहे ते माझ्या पाहण्यात आलेलं आहे आणि त्यांना जी त्यांच्या स्वतःच्या जीवाची भीती वाटते त्याच्यासाठी त्यांनी जे संरक्षण मागितलं ते संरक्षण मुंबई पोलिसांनी त्यांना दिलेलं आहे. नाही, अजून नवाब मलिकांची माझी भेट झालेली नाही. ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं ते समजून घेऊन मग पुढील जी योग्य जी कारवाई असेल ती योग्य ती कारवाई आम्ही करू. नाही, FIR लॉन्च करण्यासाठी कुठेतरी तक्रार द्यावी लागते. ती तक्रार
दिली तर पोलीस त्याची पुढची कारवाई करतील. या विषयाच्या संदर्भामध्ये बाजी आणि मुख्यमंत्र्यांची जुजबी चर्चा झाली, जास्त काही चर्चा झाली नाही. मी दुसऱ्या मीटिंगच्या निमित्तानं गेलेलो होतो, त्यामुळे या विषयावर काही फार जास्त चर्चा झाली. मी ही भूमिका स्पष्टपणाने मांडलेली आहे की आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा इतका वापर कधीही झाला नव्हता इतक्या वर्षांमध्ये. आता थोडासा जास्त वापर त्याच्यामध्ये होतो आहे, एक्सेसिव्ह वापर होतो आहे, आणि सरकारला आणि राजकीय व्यक्तींना जास्त वेठीला धरण्याचं काम सुरू आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडलेली. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. सावनेर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या धापेवाडा येथील अवैध डान्स बारवर सावनेर पोलिसांनी छापा टाकून बारचे 8 कर्मचारी व 5 बारबालांना आपल्या ताब्यात घेतले. सोबतच या बारमधून पोलिसांनी रोख रकमेसह जवळपास 1.25 लाखाचे साहित्य जप्त केले. धापेवाड्यातील शिवम बारमध्ये डान्स बार सुरू असल्याची गोपनीय माहिती सावनेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती मुळुक यांना मिळाली असता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलिसांनी सापळा रचून शिवम बारवर छापा मारला. यावेळी 5 तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत नृत्य करताना पोलिसांना आढळल्या. या कारवाईत बार मॅनेजर मनीष प्रेमनारायण जयस्वाल, वेटर राहुल रामटेके, टिकेंद्र वधाराव सावजी, रोहित सुरेश शाहू, ऑर्केस्ट्रा कलाकार पराग सालसकर, मासूम अब्बास मोहम्मद, प्रवीण नारायण मोरे, शेख नासिर वल्द नफीस अहमद यांच्यासह 5 बारबालांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं. मात्र गायक कलाकारांची समज देऊन नंतर सुटका करण्यात आली. या कारवाईत सावनेर पोलिसांनी 1,27,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासंबंधित सावनेर पोलीस पुढील तपास करत आहेत. नंदनवन परिसरात रविवारी रात्री 2 गटात तुफान हाणामारी झाली. दुचाकी वाहनांवरून सुरू झालेल्या या वादाचं रूपांतर एकमेकांवर हल्ला करण्यात झालं. या हल्ल्यात 4 लोक जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे दर्शन कॉलनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय नगर नंदनवन येथील रहिवासी शेख एजाज शेख असलम यांच्या तक्रारीवरून सद्भावना नगर येथील रहिवासी इरफान उर्फ भोला रहूब खान, नंदनवन येथील झोपडपट्टीत राहणारा गणेश उर्फ गण्या नाईक, भावेश उर्फ भव्या, पियुष शेंडे, हसनबाग येथील रहिवासी सय्यद परवेज, ताजबाग निवासी बल्लू नायक व फैजान अली यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर इरफानची आई सलमा हिच्या तक्रारीवरून हसनबाग निवासी सोहेल अली, शेख एजाज शेख जावेद, विक्की फरकुंडे व तन्वीर अली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचं कारण म्हणजे आरोपींनी विक्कीजवळून त्याची गाडी खरेदी केली होती, मात्र त्याचे पैसे त्यांनी विक्कीला दिले नाही व ते गाडीही परत करत नव्हते. रविवारी रात्री विक्की आपल्या मित्रांसह आरोपींना दुचाकी मागण्यासाठी गेला असता दोन्ही गटात वाद झाला व वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. नंतर आरोपींनी धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला केला. पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मेडिकलमधील रुग्णांना दररोज भाजीपोळी आणि वरण भात असा आहार मिळतो, मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी सण साजरा होत असताना उपचाराधीन रुग्णांना साध्या आहारावरच समाधान मानावे लागते. त्यामुळेच यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रुग्णालयातील रुग्णांना वेज पुलाव, शेव्यांची खीर यासोबतच मिष्ठान भोजन मिळणार आहे.
कोविड महामारी दरम्यान अनेक कोरोनाबाधित रुग्णांना रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाच्या पुढाकाराने आहारात अंडी देण्यात आली. अनेक स्वयंसेवी संस्थांतर्फे रुग्णांच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आहारात बदल करण्याचा निर्णय रुग्णालयाच्या वतीनं घेण्यात आला आहे. दिवाळीत चपातीसह वेज पुलाव, कढी, आलू छोले भाजी, शेवयांची खीर तर मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी भजी आहारात देण्याचा निर्णय मेडिकलचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर गुप्ता व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी घेतला. आहारात करण्यात आलेल्या बदलामागचं कारण रुग्णांमध्ये आनंदी सकारात्मक वातावरण निर्मिती करण्याचं आहे. मेडिकलमध्ये ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेतात. त्यांच्याकडे मेडिकलमधील आहाराशिवाय पर्याय नसतो. जवळपास 1000 ते 1200 रुग्ण मेडिकलमध्ये दाखल असतात. त्यांच्यासाठी आहारातील हा बदल म्हणजे आनंदाची पर्वणीच ठरेल. मेट्रोमध्ये खादी आणि चरख्याचे व्हिडिओ नागरिकांना खूप आवडत आहेत. नागपूर महामेट्रोने आझादीच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हा उपक्रम सुरू केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत देशात अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, ज्यात महामेट्रोनेही कार्यक्रम आयोजित केले आहेत. आझादीच्या अमृत महोत्सवाअंतर्गत कार्यक्रम महामेट्रोसह देशात आयोजित केले जात आहेत. मेट्रोने यापूर्वी देशभक्त गीतांवर सायकल फेरी उपक्रम हाती घेतला होता आणि आता मेट्रो ट्रेनमध्ये खादी आणि चरख्याशी संबंधित व्हिडिओ दाखवले जात आहेत. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने हा व्हिडिओ बनवला असून मेट्रोच्या प्रवाशांकडून त्याला खूप पसंती मिळत आहे. KVIC अध्यक्ष व्ही के सक्सेना यांनी व्हिडिओमध्ये संबंधित माहिती दिली आहे. दुसरा व्हिडिओ चरखा या विषयावर आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला असून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर यांच्या किमतीत वाढ झाल्याने लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. याच कारणामुळे वंचित बहुजन आघाडीतर्फे नागपूर येथील इंदोरा चौकात वाढत्या महागाई विरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले. एकीकडे कोरोनामुळे अनेक व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतानाच आता वाढत्या महागाईने त्यावर आणखी ताण आणला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसनंतर आता भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं वाढत्या महागाईनं कंबरडं मोडलं असून सामान्य माणूस या महागाईच्या विळख्यात सापडला आहे. सोमवारी या महागाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली बघायला मिळाली. नागपूर येथील इंदोरा चौकात वंचित बहुजन आघाडीतर्फे महागाई विरोधात नारे निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी उत्तर नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सरकारविरुद्ध रोष व्यक्त करत सरकारची आर्थिक धोरणच चुकीचं असल्याचं सांगितलं. तसेच राज्य व केंद्र सरकार विरोधात नाराजीचा सूर आळवत दोन्ही सरकारतर्फे सामान्य जनतेची सुरू असलेली पिळवणूक लवकरात लवकर थांबवावी अशी मागणी पाटील यांनी आंदोलनादरम्यान केली. अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. मी प्रवीण पाटील, वंचित बहुजन आघाडी उत्तर नागपूरचा अध्यक्ष. आज आम्ही उत्तर नागपूरचे महिला संघटन, महिला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व युवा आणि सर्व लोक मिळून त्यांनी पॅरेंट्स मिळून आजचा जो हा जो कार्यक्रम आहे ह्या भारत सरकारने ज्या पद्धतीने रोजच्या रोज पेट्रोलचे, डिझेलचे आणि गॅसचे दरवाढ केलेली आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या आवश्यक ज्या वस्तू आहेत आणि ज्या गरजा आहेत त्या सर्वांचे भाव त्यांचे वाढलेले आहेत. सर्व महिलांचे त्यांचे घरगुती बजेट सर्व विस्कळीत पडलेले आहेत. एक तर कामधंदा नाही, रोजगार नाही, लोक खाली उपाशीपोटी असतात. पुन्हा महागाई एवढी वाढली आहे आणि रोजच्या रोज वाढीला वाढ आहे. तर लोकांनी जगावे कसे की मरावे हा सर्वात मोठा प्रश्न आला आहे. ह्या सरकारने यांच्या आर्थिक जे धोरण आहे ते चुकीचं धोरण यांनी लांबवलेलं आहे. त्यांच्या म्हणणं की फक्त लोकांची पिळवणूक करणे आणि जेवढे नेते लोक बनले आहेत आणि या सरकारमध्ये जे बसलेले आहेत ते राज्य सरकार आहे आणि ते केंद्र सरकार आहे, हे दोन्ही सरकार एकसारखे नियोजन करून इथल्या देशातल्या आणि या महाराष्ट्रातल्या जनतेची पिळवणूक करत आहे. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.